लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्त्वाचं आहे का असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची कोणतीही शिफारस केली नसल्याचं संशोधकांनी म्हटलंय. केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आला? लसीकरण फसल्यामुळे मोदींच्या अपयशावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे का? लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्त्वाचं आहे का असे सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलेत. त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे सवाल उपस्थित केले. कोरोना महामारीचं संकट हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचं वारंवार उघड होत आहे. लसीकरणाचे कोणतेच ठोस धोरण मोदी सरकारकडे नसल्यानं या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. आता तर कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांवरून 12 ते 16 आठवडे करण्याचा निर्णय 13 मे रोजी सरकारनं घेतला. हा निर्णय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीवरून घेतल्याचं सांगितलं गेलंय. परंतु अशी शिफारस केली नसल्याचा आणि त्याला कोणताच वैज्ञानिक आधार नसल्याचा खुलासा त्या गटातील संशोधकांनी केला आहे. मग हा निर्णय मोदी सरकारने कोणाच्या सांगण्यावरून आणि कशाच्या आधारावर घेतला याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आशा वर्कर बद्दल ही भूमिका मांडलेली आहे. त्यांना मदत करायची शासनाची पूर्ण इच्छा आहे, कारण की कोविडमध्ये त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि आत्ता मुख्यमंत्री मोदींनी स्वतः मान्य केलेलं आहे की आशा वर्करला शासनाच्या वतीनं पूर्ण मदत केली जाईल. राहिलं आज आम्ही जे डेलिगेशन होतं ते ओबीसी पुरतंच नव्हतं, आज आम्ही जे राहुल गांधीजींनी जे न्यायव्यवस्थेचा एक उपक्रम सुरू केलेला होता त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्येही न्यायव्यवस्था या कोविडच्या काळात चालावी आणि सगळ्या स्तरातल्या लोकांना याच्यामध्ये फायदा मिळावा, जेणेकरून त्यांच्याजवळ पैसे जातील, मार्केटमध्ये पैसा येईल आणि त्याच्यामुळे पुन्हा ही जी सायकल थांबलेली आहे ही सायकल सुरू होईल आणि त्याच्यामुळे लोकांच्याही गरजा पूर्ण होतील अशी भूमिका आज आम्ही काँग्रेसच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री मोदींकडे मांडलेली आहे. राहिलं एक आपण पाहिलं असेल की केंद्र सरकारने जे लसीकरणाच्या बाबतची जी भूमिका मांडलेली होती त्याच्यामधली आज स्पष्टता पुढं आलेली आहे. जो टास्क फोर्स जो नेमला गेलेला होता लसीकरणाच्या बाबतचं त्यांनी सांगितलं की आम्ही असं कुठलंही या कालावधीत द्या त्या कालावधीत द्या असं कुठलाही रिपोर्ट आम्ही केंद्र सरकारकडे दिलेला नव्हता आणि केंद्र सरकारने आपल्याच पद्धतीनं या लसीकरणाची टाईम वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली अशा पद्धतीचा एक रिपोर्ट आत्ता बाहेर आलेला आहे. काय मोदी सरकार लोकांचं जीव घेण्यासाठी या महामारीमध्ये ते काम करताय का हा प्रश्न या माध्यमातून निर्माण झालेला आहे आणि म्हणून लसीकरणाची भूमिका खऱ्या अर्थानं स्पष्ट केंद्र सरकारने जाहीर करावी आणि ती सगळ्यांना मोफत द्यावी आणि घरपोच द्यावी ही भूमिका सातत्यानं काँग्रेस मांडत आहे. त्या पद्धतीनं केंद्र सरकारने काम करावं आणि लोकांचा जीव वाचवावा ही भूमिका काँग्रेसची आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.